सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. माई नित्याला समजावत असतात की मला असं वाटतं की तू ही वडाची पूजा करायला नाही जावं. मात्र नित्या म्हणते की नाही माई, मला माझ्या जयदीपसाठी ही पूजा करावीच लागेल. आणि त्यावेळी शेखर म्हणतो की ठीक आहे गौराबाई, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला वडाची पूजा करायची आहे ना, तुम्ही बिनधास्तपणे करा. हा भाऊ आहे तुमच्या पाठीशी, तो तुम्हाला काही होऊ देणार नाही. यमदूत जरी आला ना तरीही मी त्याला लोळवेल. आणि शेखरचं ते बोलणं ऐकून नित्याला खूप आनंद होतो. तर माई शेखरला समजवतात की शेखरराव असं काही बोलू नका, कोणालाही काही होणार नाही, सगळे सुखरूप राहतील. मात्र ती पुन्हा एकदा गौरीला सावध करत म्हणते की मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा विचार करावा, कारण तुझ्या जीवाला धोका आहे. मात्र नित्या काही ऐकत नाही. ती म्हणते की माई, मला जयदीपसाठी ही पूजा करावीच लागेल. आणि जरी आमचं या जन्मात लग्न झालं नसलं तरी आमचं नातं जन्मोजन्मीचं आहे. मी पतिव्रता आहे आणि त्यासाठी मला हे व्रत पूर्ण करावंच लागेल. आणि त्यामुळे मग माईसुद्धा म्हणतात की ठीक आहे, पण तू स्वतःची काळजी घे. आणि त्यावर नित्या हो म्हणते. तर दुसरीकडे शालिनीने हातामध्ये एक दगड घेतलेला असतो आणि ती रडतच त्या दगडासोबत बोलत असते. ती म्हणत असते की आज मला तुझी खूप आठवण येत आहे, मलासुद्धा आज इतर बायकांसारखं नटून थटून वडाची पूजा करायला जायचं होतं. मला तू माझ्यासोबत आयुष्यभर हवा होता, पण काय करू, शेवटी मलाच तुझं आयुष्य कमी करावं लागलं. आणि मग ती रडतच त्या दगडाकडे बघत बसते. तर तिच्यासोबत सुधाकरचा जो भाऊ असतो तो म्हणत असतो की मालकीनबाई, हे काय करताय तुम्ही, तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारू का, तुम्ही या दगडासोबत का बोलताय. आणि त्यावेळी शालिनी म्हणते, कारण याच दगडासारखा एक दगड माझ्याही आयुष्यात होता. आणि मग तिला मल्हार आठवतो. ती रडतच त्या दगडाकडे बघत म्हणत असते की मला तो गुलाम म्हणून आयुष्यभर माझ्यासोबत हवा होता, पण काय करणार, त्याला त्याची बहीणच खूप जवळची होती ना. सतत माझी गौरी करत असायचा आणि त्यामुळे मला त्याला शेवटी संपवावं लागलं. आणि मग त्यावेळी घडलेला सगळा प्रकार तिला आठवतो. त्यानंतर ती तो दगड खाली ठेवून देते. तर तो माणूस म्हणत असतो की आता हे सगळं ठीक आहे, पण त्या नित्या नावाच्या दगडाचं काय करायचं. आणि त्यावर शालिनी म्हणते की नित्या नाही तर गौरी. आणि मग ती त्या माणसाला विचारते की तू त्या शार्प शूटरला बोलावलं आहे ना. त्यावर तो सांगतो हो, तो वेळेत इथे पोहोचेल. आणि त्यामुळे शालिनी खुश होते. तर दुसरीकडे पावनीला वटपौर्णिमेची पूजा करायची असते आणि त्यासाठी तिला तयार व्हायचं असतं. म्हणून ती कपाटामधून विमलची एक साडी काढते. मात्र त्या साडीचा पदर दरवाजात अडकतो आणि ती साडी फाटते. त्यामुळे पावनी नाराज होते. ती त्या फाटलेल्या साडीकडे बघत असतानाच सावरी त्या ठिकाणी येते. ती पावनीला म्हणते, अगं हे काय केलंस तू, आईची आवडती साडी फाडलीस का? आईला ही साडी बाबांनी दिली होती. आणि त्यावर पावनी चिडून म्हणते की मी काय मुद्दाम केला आहे का, दरवाजामध्ये हा पदर अडकला आणि त्यामुळे साडी फाटली. मात्र सावरी म्हणत असते की तू जर काही गडबड केली नसती तर हे असं काही घडलंच नसतं. मात्र सावरीचं असं बोलणं ऐकून पावनी खूप चिडते. ती म्हणते, म्हणजे यात सुद्धा माझी चूक आहे का, आजकाल तुम्हा सगळ्यांना मी चुकीची वाटू लागले आहे ना. आणि त्यावर सावरी म्हणते, कारण तू आता खूप बदलली आहे. मात्र पावनी म्हणते की मी नाही बदलले, तर तुमची माझ्याकडे बघण्याची नजर बदलली आहे. मी जशी होते तशीच आहे. मात्र सावरी म्हणत असते की अजिबात नाही, तू खूप बदलली आहे. आता पहिल्यासारखी ती साधी भोळी पावनी राहिली नाही. आणि मला खरंच कळत नाही आहे की तुला एवढी घाई कशाची लागली आहे. त्यावर पावनी विचारते की कशाची घाई लागली आहे मला. तर सावरी म्हणत असते की तुझं आणि दादाचं अजून लग्नसुद्धा झालं नाही, मग तुला त्याची बायको बनायची एवढी घाई का लागली आहे. तर पावनी म्हणत असते की घाई फक्त मला लागली नाही, तर आईंनासुद्धा आम्हा दोघांच्या लग्नाची घाई होती. आणि मग याच गोष्टीवरून त्या दोघीजणी एकमेकींशी वाद घालू लागतात. आणि मग तितक्यात विमल त्या ठिकाणी येते. ती त्या दोघींना शांत राहायला सांगते. तर सावरी म्हणत असते की आई, तुम्हाला काही बोलू नको, या पावनीने बघ तुझी आवडती साडी फाडली. त्यामुळे विमल पावनीकडे बघू लागते. मात्र ती पावनीला काही बोलत नाही. ती म्हणते की ठीक आहे, फक्त तुम्ही आता एकमेकींशी भांडू नका. आणि ती पावनीला सांगते की सावरी तुझ्यापेक्षा लहान आहे ना, मग तू तिला समजून घे. मात्र पावनी रागातच म्हणते की बरोबर आहे, ती तुमची मुलगी आहे ना, तुम्ही तिचीच बाजू घेणार, माझं या घरात कोणीही नाही. आणि मग ती रडतच तेथून निघून जाते. तर विमल सावरीला म्हणत असते,
तिचं लग्न थांबल्यापासून ती हळवी झाली आहे. आपल्यालाच तिला समजून घ्यावं लागेल. तू तर काही तिची समजूत काढायला जाणार नाही, आता मलाच जावं लागेल. आणि मग त्यानंतर ती कपाटामधून एक नवीन साडी काढते आणि पावनीकडे जाण्यासाठी निघते. सावरी मात्र त्याच ठिकाणी उभी असते. तर दुसरीकडे नित्या वडाची पूजा करण्यासाठी छान तयार होत असते. आणि त्यावेळी तिला असा भास होतो की जयदीपसुद्धा तिला तयार होण्यासाठी मदत करत आहे. आणि मग ती सगळ्या जुन्या आठवणींमध्येच हरवून जाते. त्यानंतर मग ती छान तयार होते तितक्यात लक्ष्मी त्या ठिकाणी येते. नित्या दरवाजा उघडते आणि नित्याला साडीमध्ये बघून लक्ष्मी तर खूप खुश होते. ती म्हणते की आई, तू खरंच खूप छान दिसत आहे. जर आत्ता तुला बाबाने बघितलं ना तर तू लगेच तुझ्याशी लग्न करेल. आणि मग ती नित्याला नजर लागू नये म्हणून काजळ देखील लावते. तर नित्या हसतच म्हणत असते की आम्हा दोघांचं लग्न आधी झालंच आहे. आणि मग त्यानंतर लक्ष्मी नित्याला विचारते की आई, तू वडाची पूजा करण्यासाठी नक्की जाणार आहे ना? आणि त्यावर नित्या सांगते की हो, मला हे व्रत करायचं आहे. तर लक्ष्मी म्हणते पण ती शालिनी. आणि त्यावर नित्या म्हणते की तू तिची काळजी करू नको, जर तिच्याकडे तिची माणसं आहेत तर माझ्याकडे सुद्धा माझी माणसं आहेत, त्यामुळे मला काही होणार नाही. आणि मग तितक्यात ती लवलीला आवाज देते. लवली बाहेरून त्या ठिकाणी येतो. त्याला बघून लक्ष्मीला आणि नित्याला खूप आनंद होतो. नित्या त्याला विचारते की बाहेरचा रस्ता क्लिअर आहे ना? आणि त्यावर लवली सांगतो हो. आणि मग त्यानंतर तो नित्यासोबत बाहेर जाण्यासाठी निघतो. लक्ष्मी नित्याला काळजी घ्यायला सांगते. तर दुसरीकडे अधिराज त्याच्या कामासाठी चाललेला असतो, पण तितक्यात पावनी त्या ठिकाणी येते. ती अधिराजला म्हणते की तू प्लीज मला वडाच्या झाडाजवळ सोड. मात्र अधिराज म्हणत असतो की जर मी तुला घेऊन गेलो तर आयडी एकटी राहील, ती काही एकटीच चालत येईल का? मात्र त्यावर पावनी काहीच म्हणत नाही. तर विमलच म्हणते की काही हरकत नाही, तू जा पावनीला घेऊन, मी आणि सावरी येतो. आणि त्यामुळे अधिराज म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर मग विमल आणि सावरी तेथून जाण्यासाठी निघतात. तर पावनी अधिराजला सांगत असते की गाडी हळू चालव, माझ्या हातात पूजेचं ताट आहे. त्यावर तो हो म्हणतो आणि मग ते दोघेजण जाण्यासाठी निघतात. तर इकडे लवली नित्याला घेऊन वडाच्या झाडाच्या दिशेने निघालेला असतो. तो नित्याच्या पुढे चाललेला असतो आणि तिला सांगत असतो की नित्या मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या समोर मी असताना कोणीही तुमच्यावर हल्ला करण्याची हिम्मत करणार नाही. तर नित्या हसतच त्याला विचारते, पण जर पाठीमागून कोणी हल्ला केला तर मग काय करायचं? तर लवली तिच्यासमोर हात जोडत म्हणतो की नित्या मॅडम, प्लीज शुभ शुभ बोला ना. आणि त्यावर ती हसतच हो म्हणते. आणि मग त्यानंतर तो तिला वडाच्या झाडाच्या दिशेने घेऊन जातो. मात्र त्यावेळी नित्याला काहीतरी वेगळं जाणवतं. ती आजूबाजूला बघू लागते, पण तिला कोणीही दिसत नाही. लवलीसुद्धा सगळीकडे लक्ष ठेवून असतो, पण त्यांना त्या ठिकाणी कोणीही दिसत नाही. आणि मग ते दोघेजण गावाच्या वेशीजवळ जातात. तर दुसरीकडे शालिनी त्या सुधाकरच्या भावासोबत जंगलातच असते आणि ते दोघेजण नित्याचीच वाट बघत असतात. त्यानंतर त्याला एक फोन येतो. तो शालिनीला सांगतो की नित्या निघाली आहे वडाची पूजा करण्यासाठी. आणि ते ऐकून शालिनी खुश होते. ती त्या माणसाला विचारते की तो शार्प शूटर आला आहे ना? आणि त्यावर तो सांगतो की हो, त्याला कधी आणि कुठे पोहोचायचं हे कळलंसुद्धा असेल. तुम्ही काही काळजी करू नका, हे काही त्याचं पहिलं काम नाही, त्याने याआधी अशी अनेक कामं केली आहेत. आणि त्यावर शालिनी म्हणते ठीक आहे, आजचं काम व्यवस्थित व्हायला हवं. आणि मग ती हसतच म्हणते की तो अधिराज जयदीपसारखा दिसतो म्हणून त्याच्यासाठी ही गौरी आज वडाची पूजा करणार आहे. पण ठीक आहे, काही हरकत नाही, आज तिला नटून थटून मरता येईल, तिची ही इच्छासुद्धा मी पूर्ण करेल. आणि मग ती त्या दिशेने जाण्यासाठी निघते. दुसरीकडे लवली आणि नित्या त्या वडाच्या झाडाजवळ आलेले असतात. आणि तितक्यात अधिराज पावनीला घेऊन त्या ठिकाणी येतो. नित्याला बघून पावनी तर खूप चिडते. ती लवलीला बाजूला करते आणि नित्याजवळ जात तिला विचारते की काय गं हे, तुला एवढंही माहीत नाही का? लग्न झालेल्या बायकाच फक्त हे व्रत करतात, तू इथे कशी काय आली? तर नित्या म्हणत असते की तुझं तरी लग्न कुठे झालं आहे, तू सुद्धा इथे आलीच आहे ना? आणि त्यावर पावनी म्हणते की माझं लग्न झालं नाही, पण लवकरच होणार आहे, आणि म्हणून मी हे व्रत करते, पण तुझं काय? तर नित्या म्हणते की माझं लग्न झालं आहे असं समज, कारण माझं एका जन्माचं नाही तर 700 जन्मांचं नातं आहे. तिचं असं बोलणं ऐकून पावनी रागातच तिच्याकडे बघू लागते. तर अधिराजसुद्धा रागातच नित्याकडे बघत असतो.
तर शालिनी त्या ठिकाणीच उभी असते आणि ती दुर्बीण बनून गौरीवर म्हणजेच नित्यावर लक्ष ठेवत असते. तिच्याजवळ लवली, अधिराज आणि पावनीसुद्धा आहेत हे बघून ती खूप चिडते आणि थोडा वेळ वाट बघायचं ठरवते. तर तिच्याजवळच्याच झाडावर तो शार्प शूटर बसलेला असतो आणि त्याने नित्यावर नेम धरलेला असतो. आणि त्याचवेळी शेखरसुद्धा त्या ठिकाणी येतो. तो एका झाडामागे बसून नित्यावर लक्ष ठेवून असतो आणि गौराबाईवर काही संकट येऊ नये म्हणून तो देवाकडे प्रार्थना करत असतो. तर इकडे अधिराज पावनीला सांगतो की तुला जी काही पूजा करायची आहे ती पटकन करून घे, मला उशीर होतोय. आणि मग त्यानंतर नित्या आणि पावनी पूजा करण्यासाठी निघतात. पण पावनी नित्याला म्हणते की तू ऐकला नाही का राज काय म्हणाला, त्याला घाई आहे त्यामुळे आधी पूजा मीच करणार. त्यामुळे मग नित्या तिथेच थांबते तर पावनी पूजा करण्यासाठी जाते. तर दुसरीकडे तो शार्प शूटर नित्यावर नेम धरूनच बसलेला असतो. शालिनीसुद्धा नित्या कुठे आहे काय करते हे दुर्बिणीमधून बघत असते. त्यानंतर मग पावनी पूजा करण्यासाठी वडाच्या झाडाजवळ जाते. तिथे असणाऱ्या बायका तिला विचारत असतात की तू अधिराजसाठी व्रत करते ना, त्यावर तीसुद्धा आनंदाने हो म्हणते आणि मग ती त्या बायकांसोबत वडाची पूजा करते. तर इकडे अधिराज लवलीला विचारत असतो की तू इथे का आला आहे. तर लवली त्यालाच उलट प्रश्न करतो की तू इथे का आला आहे. तर अधिराज म्हणत असतो की आधी मी प्रश्न विचारला आहे ना, मग तू उत्तर दे. तर लवली म्हणतो पण दुसरा प्रश्न मी विचारला आहे ना. आणि त्यामुळे अधिराज त्याच्या कानाखाली मारतो. तर मग लवली घाबरून सांगतो की मी इथे नित्या मॅडमसोबत आलो आहे. आणि ते ऐकून अधिराज रागातच नित्याकडे बघू लागतो. तर इकडे शेखर बारकाईने सगळीकडे लक्ष ठेवत असतो. तर लवलीसुद्धा नित्याला काही होऊ नये म्हणून तिच्या चारही बाजूंनी सतत फेऱ्या मारत असतो आणि त्यामुळे त्या शार्प शूटरला नित्याला शूट करताच येत नाही. त्यानंतर पावनीची पूजा पूर्ण होते. ती अधिराजजवळ येते आणि मग त्यानंतर ते दोघेजण लगेच तेथून निघून जातात. तर लवली नित्याला सांगत असतो की मॅडम आता रस्ता क्लिअर आहे, तुम्ही पटकन पूजा करून घ्या. आणि त्यावर तीसुद्धा हो म्हणते आणि वडाची पूजा करण्यासाठी जाते. ती म्हणत असते की तुला तर माहिती आहे ना आमचं हे नातं जन्मोजन्मीचं आहे आणि तू आमच्या या नात्याचा साक्षीदार आहे. या जन्मात आमची तू भेट घडवली आहे, पण लवकरच आमची पुन्हा एकदा गाठ मार. आणि मग त्यानंतर ती पूजेला सुरुवात करते. आणि इकडे शालिनी त्या शार्प शूटरला इशारा करते आणि मग तोसुद्धा नित्यावर नेम धरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत तो शार्प शूटर नित्याला शूट करणारच असतो. इतक्यात शेखरचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि तो मोठ्याने गौरीला आवाज देतो. मात्र गौरी त्याच्याकडे बघत नाही, त्यामुळे शेखर पळतच तिला वाचवण्यासाठी निघतो आणि तितक्यात गोळी चालवली जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.